सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भाचीची छेड काढल्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने सपासप वार करून 23 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना हिंगोली शहरातील तालाब कट्टा भागात सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने हिंगोली शहर हादरले आहे. शुभम सखाराम राजे राहणार तालाब कट्टा हिंगोली असे मयत युवकाचं नाव आहे. शुभम राजे यांनी भाचीची छेड काढल्याचा बबलू सुभाष धाबे व अन्य दोघांच्या मनात राग होता. सोमवारी रात्री तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ शुभम होता. ही संधी साधून बबलू धाबे व अन्य दोघांनी त्याच्यावर वार केले. हे वार शुभमच्या गळ्यावर व हातावर झाल्याने रक्तबंबाळ झाल्याने शुभमचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस हवालदार संजय मार्के आदींच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पहाटे शोभा सखाराम राजे यांच्या फिर्यादीवरून बबलू धाबे व अन्य दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक विठुबोने अधिक तपास करत आहेत.